नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सुजान पालकांनो, मी बालाजी मोरे। महाराष्ट्र शासनाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आणि या उपक्रमाच्या निमित्ताने आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश पाठवलेला आहे। एक चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे, अतिशय सुंदर अशी चळवळ, आणि त्या चळवळीचं नाव आहे चला वाचूया शिक्षण मंत्री यांच्या संगे। आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे। वाचन कशा पद्धतीनं आपल्या जीवनाला एक आकार देतं, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करतं, किती प्रभावी माध्यम आहे हे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आणि मला वाटतं की माझ्या संपर्कातील सर्व विद्यार्थी आणि पालक यांना वाचनाचं महत्व समजलं पाहिजे, म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तो आपल्यासाठी। पाहते असं म्हणतात की आजचे विद्यार्थी हे उद्याचं देशाचं भविष्य आहे। खरं आहे, योग्य वेळी योग्य पुस्तक वाचनात आले तर तुमचे आयुष्य बदलूनच जाते। खरं आहे, ज्या वयात एखादं पुस्तक जर आपल्या वाचनात आलं तर ते कशा पद्धतीनं आपल्या जीवनाला आकार देतं हे आपण जी लोक मोठी झाली आणि त्यांना वाचनाची सवय होती त्यावरून आपल्याला स्पष्ट होतं की मोठं होण्यासाठी वाचन खूप महत्वाचं असतं हे विद्यार्थ्यांना समजणं फार महत्वाचं आहे। हल्ली आपण पाहतो की वाचन संस्कृती लोप होत चाललेली आहे, शालेय विद्यार्थी वाचन करत नाहीत, त्यांना वाचनामध्ये आवड राहिली नाही। तर वाचनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे। वाचनाची व्याख्या त्यांनी नेमकी काय सांगितलेली आहे, वाचन जे आपण वाचलेलं आहे त्या वाचलेल्याचा आशय आपल्याला कळणं, त्याचं आकलन होणं, त्याचं अर्थ समजणं, जे आपण वाचतो त्याचा व्यवस्थित अर्थ आपल्याला समजणं म्हणजेच वाचन आहे। त्यामुळे जे आपण वाचतोय त्याचं आकलन आपल्याला व्यवस्थित होणं फार महत्वाचं असतं। एक पुस्तक आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं। वाचलेलं एक पान आपलं भविष्य घडवू शकतं, आणि आपण अतिशय व्यवस्थित ध्यान देऊन अर्थ काढून वाचलेली एक ओळ किंवा एक वाक्य आपल्या जीवनाची ध्येय निश्चिती करू शकतं। त्यामुळे वाचनाला अनन्य साधारण असं महत्व आहे। पा त्यांनी काही दाखले सुद्धा दिलेले आहेत, महात्मा गांधी असतील, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे यांचं जीवन वाचनानं समृद्ध झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे वाचा, पुस्तके वाचा, कारण वाचा पुस्तक तर घडेल मस्तक, आणि एकदा घडलेलं मस्तक हे कुणासमोर नतमस्तक होत नसतं। त्यामुळे आपल्याला जर आपलं मस्तक घडवायचं असेल तर आपल्याला पुस्तक वाचणं फार महत्वाचं आहे। वाचन हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांनी घडवलेला हा जगातील एवढा मोठा राजा कसा घडला, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी सुंदर सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊ यांच्या कथेतून घडलेले गोष्टी खूप महत्वाच्या असतात। गोष्टी या जीवनाचा सार सांगून जात असतात, अनुभव देऊन जात असतात। माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत, त्यामुळे तुमच्या वाचनात जर गोष्टीचे पुस्तक आले तर ते सुद्धा वाचा, कारण त्यामध्ये सुद्धा बरेच अनुभव असतात। महाराष्ट्रात संतांची परंपरा आहे, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत नामदेव, असे कितीतरी संत आहेत। संतांनी काय केलं, जे वाचलं ते लिहून काढलं, आणि आज त्यांचेच अभंग असतील, ओव्या असतील, चारोळ्या असतील, चरण असतील, आपण काय करत असतो, वाचत असतो, आणि आपलं सुद्धा जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे वाचन ही फार महत्वाची गोष्ट आहे। आपली मातृभाषा मराठी, मराठीमध्ये सुद्धा अत्यंत विपुल असं साहित्य आहे। मराठीमध्ये ओव्या आहेत, अभंग आहेत, कविता आहेत, गोष्टी आहेत, भारुडे आहेत, महापुरुषांची व्यक्तिचरित्रे आहेत, धर्मग्रंथ आहेत, मराठीमध्ये सुद्धा अत्यंत विपुल अशा प्रमाणात साहित्य आहे। त्यामुळे आपण ते साहित्य सुद्धा वाचलं पाहिजे। एक नवभरारी त्यांनी सांगितलं, एक नवभरारी घेण्याची क्षमता फक्त आणि फक्त वाचनाला आहे। त्यामुळे वाचनाला कमी समजलं नाही पाहिजे विद्यार्थ्यांनी। आजच्या काळात लहान मुलांना सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, याची एक सवय जडलेली आहे। प्रसार माध्यमे असतील, यांचा वापर विद्यार्थी प्रमाणापेक्षा जास्त अतिरेक करत आहेत, आणि त्यामधून विद्यार्थ्यांना वेगवेगळे दुष्परिणाम सुद्धा सामोरे जावं लागत आहे। मग ही सवय नेमकी कशी सोडायची, मोबाईलची सवय असेल, ऑनलाईन गेमची सवय असेल, ही सवय जर तुम्हाला घालवायची असेल तर तुम्हाला पुस्तकांची गोडी लागणे फार महत्वाचं आहे। कारण एकदा वाचनात तुमचं मन रमलं तर हळूहळू तुमच्या या ज्या गोष्टी लागलेल्या आहेत ऑनलाईन मोबाईलच्या, ह्या तुमच्या कमी होऊन जातील। जे वाचतात तीच लोक इतिहास घडतात,
घडवतात, कारण वाचनातून आपल्याला वेगवेगळे अनुभव असतात. वाचनातून जे इतिहासात ज्या चुका झाल्या किंवा इतिहासात जो पराक्रम झाला तो पराक्रम आपल्या आचरणात येत असतो. आमच्या शाळेचं नाव आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब, त्यांना आपण द प्रेसिडेंट ऑफ पीपल म्हणून संबोधलेलं आहे. त्यांना वाचनाचा अतिशय आवड होती, प्रचंड वाचनाची त्यांना आवड होती. त्यांनी त्यांच्या जीवनाला वाचनातून आकार कसा दिला, त्यामुळे आपल्याला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्यासारखं जीवन जर समृद्ध आणि लोक उपयोगी जर करायचं असेल तर आपल्याला वाचन हा अत्यंत महत्वाचा पर्याय आहे. आपण काय वाचलं काय पाहिजे पा, आपण इतिहास वाचला पाहिजे. आपल्या देशाला महाराष्ट्र राज्याला समृद्ध असा इतिहास आहे, तो इतिहास आपण वाचला पाहिजे. गोष्टींची पुस्तके वाचली पाहिजे, जे स्थानिक साहित्य आहे ते साहित्य वाचलं पाहिजे. महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचे चरित्र वाचलं पाहिजे. वाचनातून मिळतं काय आपल्याला, वाचनातून एक अनुभव संपन्नता येते. महापुरुषांचे अनुभव असतील किंवा व्यक्तिमत्वाचे अनुभव असतील, ती अनुभव संपन्नता येते. विचारशक्तीला चालना मिळते, एक कल्पनाशक्तीला गती मिळते आणि विचारांची समृद्धी येते आणि मनाला सुद्धा वाचनातून खंबीरपणा येतो. मन सुद्धा दृढ होतं, खंबीर होतं, ताणतणावातून मुक्तता येते. जर तुम्ही वाचन करत असाल, वाचनामध्ये आनंद सुद्धा आहे आणि ज्ञान सुद्धा आहे. वाचन हे आनंदासाठी सुद्धा घेत केलं पाहिजे आणि ज्ञान संपन्नता मिळवण्यासाठी सुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे तणावातून सुद्धा आपल्याला वाचनातून मुक्ती मिळत असते. पुस्तके आपली चांगली मित्र होण्यासाठी तयार असतात, नेहमी तयार असतात, पण आपण त्यांना चांगलं त्यांच्याशी मैत्री आपण केली पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे, स्वतंत्र वेळ दिला पाहिजे. दररोज एक तास वाचन केलं पाहिजे आपण, आणि जर आपण पुस्तकांशी चांगली मैत्री केली ते सुद्धा आपल्याशी चांगली मैत्री करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. वाचनाने आपले लेखन कौशल्य वाढतं, आपलं वक्तृत्व सुद्धा वाढतं. अस्तित्व, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व हे अतिशय महत्वाच्या बाबी असतात, ज्या जीवनाला घडवत आकार देत असतात. त्यामुळे ह्या सर्व वाचनाचे फायदे आहेत. माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे, आपण नक्कीच यामध्ये सहभाग घेसाल आणि वाचनाने आपलं सुद्धा जीवन समृद्ध करसाल. दररोज एक स्वातंत्र्य असा वेळ वाचनाला आपण देसाल एवढीच अपेक्षा करतो. आपण ऐकलं असल, आपण लिहिलं असल, आपण वाचलं असल, आपण ऐकसाल. माझा हा छोटासा प्रयत्न होता तो यासाठीच की विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे आणि आपण नेमकं याचा फायदा नक्कीच घेसाल. आपली रजा घेतो, धन्यवाद.